कीर्तन तेडे नारायण देईल भेटे. कलियुगामध्ये नामसंकीर्तन भक्तीनं भगवंताची भेट होते असं व्यासाने जे सांगून ठेवले ते नामस्मरण करणं हेच नामचिंतन आहे. आणि हे केल्याने काय केल्यासारखं होतं? सगळं केल्यासारखं होतं. एक नामचिंतन करायचं आणि त्याच्याने सगळं केल्यासारखं व्हायचं असं कसं होईल? याला उत्तर देताना महाराज म्हणतात, नामचिंतन नुसतं साधन नाही, हे सगळ्या साधनाचं सार आहे. महाराज दुसऱ्या चरणात, सर्व साधनाचे साधन, सर्व साधनाचे सार, 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 सर्व साधनाचे सार. सांगतात की नामचिंतन हे नुसतं साधन नाही बाबा, सगळ्या साधनाचं सार आहे. आणि सार जवळ ठेवल्याच्या नंतर बाकीची सगळी साधनं, साधनाचा पसारा जवळ ठेवायची गरज नाही. उदाहरण बघा, सार जवळ ठेवलं म्हणजे बाकीचा पसारा जवळ ठेवायची गरज नसते. एक उदाहरण मी नेहमी सांगतो त्याच्याकरता. एकदा ते बिरबलन बादशाहच्या कथेत कथा आहे. एकदा बिरबलन बादशाह संध्याकाळच्या वेळेला फिरायला गेले, राजाच्या बागेत फिरत होते. आणि फिरता फिरता त्या फुलाचा सुगंध जो दरवळला, राजाच्या मनाला खूप आनंद झाला. आणि आनंद झालेल्या अवस्थेत राजा जेव्हा घरी आला तेव्हा रात्रभर त्या सुगंधाच्या आनंदात राहिला. दुसऱ्या दिवशी दरबार भरल्याबरोबर बिरबल आला की राजाने बिरबलाला पहिली आज्ञा केली. बिरबल म्हणे, आपल्या गावात जिथे जिथे रिकामी जागा असेल तिथे तिथे बागा लावून टाकायची, म्हणे सुगंधी फुलाची झाडं लावायची. बिरबल म्हणणे, असं करता येत नाही सरकार. जी जागा ज्या कामासाठी ठेवलेली ती जागा त्या कामाकरता वापरली पाहिजे. बाजाराची जागा आहे, फुलझाडं लावतात तिथं. स्मशानाची जागा आहे, फुलझाडं लावतात. पुकिरड्याची जागा आहे, फुलझाडं लावून उपयोग आहे. ज्या कामासाठी जी जागा सोडलेली ती त्या कामासाठी वापरावी लागणार सरकार. बागा लावता येणार नाही. नाही म्हणे, माझी आज्ञा आहे सगळीकडे बागा लावा. बिरबल म्हणला, सरकार हे तुमच्या डोक्यात आलं कसं सांगा? सगळीकडे बागा लावल्या पाहिजेत हे तुमच्या मनात आलं कसं? त्यांनी सांगितलं बादशाने, आपण काल बागेत गेलो होतो हो, सुगंध आला हो, तसा सुगंध मला कायम पाहिजे, नेहमी पाहिजे. याच्यासाठी म्हणतो सगळीकडे बागाला. बिरबल म्हणला, सरकार मला एक सांगा, म्हणला तुम्हाला सुगंध पाहिजे की बाग? बादशाह म्हणला, मला सुगंध पाहिजे. नेहमी सुगंधाकरता नेहमी सुगंधाकरता पुढं काय करायचं मी बघतो. सुगंध पाहिजे की बाग एक सांगा. सुगंध. बिरबल म्हणला, दुपारी व्यवस्था करतो. दुपारी दरबारात येताना बिरबलानं एक लहानशी अत्तराची बाटली आणली, जवळ गेला एक थेंबर अत्तर पुसलं हाताला. घ्या म्हणे वास, आला सुगंध हो, ठेवा बाटली जवळ. आणि जेव्हा केव्हा सुगंधाची अपेक्षा निर्माण होईल त्यावेळेला एक थेंबर अत्तर पुसत चला, वास घ्या. कशाला बागा लावाव्या लागतात सरकार? उदाहरण माझं संपलं, मला काय सांगायचंय? गावभर बाग लावूनही सुगंधच मिळणार आणि बाटलीभर अत्तर आणि त्या सगळ्या गावभर बागातल्या फुलाचं काम भागणार. कशामुळे भागलं हो? त्याचं कारण आहे, गावभर लावलेल्या बागेत आलेली जी फुलं त्या फुलाचं सार म्हणजे बाटलीभर अत्तर आहे. विठ्ठल विठ्ठल सगळ्या फुलाचं सार असलेलं अत्तर जवळ ठेवलं की बागा लावायची जशी गरज नाही,
त्याप्रमाणे सगळ्या साधनाचं सार असलेलं भगवंताचं नाव जवळ ठेवलं की बाकी कोणतंही साधन करण्याची आवश्यकता नाही. म्हणून सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार, संसार सागरातून पहिले तीराला नेण्याच्या कामात हे नाम समर्थ आहे. हे महाराजांनी वर्णन केल्यावर लोकांनी विचारलं म्हणजे महाराज सगळं केल्यासारखं होतं, काय न हे केले, तुम्ही मोघमच बोलायला लागला. सगळ्या साधनाचं सार असल्यामुळे नामचिंतनानं सगळी साधनं केल्यासारखं होतं म्हणता, पण चार दोन महत्वाच्या साधनाचा निर्देश करा, नामचिंतन केल्यावर हे केल्यासारखं होतं म्हणा, त्याला महाराज तिसऱ्या चरणात योग यागता. योग यागता 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 Hey.